स्तोत्र संहिता अध्याय 35 दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, मला विरोध करणाऱ्यांना विरोध कर, माझ्याबरोबर लढणाऱ्यांची लढ। ढाल व कवच धारण कर, माझ्या सहाय्यासाठी उभा राहा। भाला हाती घे, माझा पाठलाग करणाऱ्यांचा मार्ग अडीव। मीच तुझे तारण आहे असे तू माझ्या जीवाला सांग। माझा जीव घेऊ पाहणारे लज्जित व फजित होत, माझे नुकसान व्हावे म्हणून मनसुबा करणारे मागे हटोत व त्यांना लाज वाटो। ते वाऱ्याने उडून चाललेल्या भुसासारखे होत, परमेश्वराचा दूत त्यास उधळून लावो। त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो। कारण त्यांनी विनाकारण माझ्यासाठी आपला फासा गुप्तपणे मांडिला, माझ्या जीवासाठी निष्कारण खाचही खणिली। त्याच्यावर नकळत आपत्ती येवो, जो फासा त्याने गुप्तपणे मांडिला त्यात तोच गुंतून पडो, तो त्यात अचानक नाश पावो। मग माझा जीव परमेश्वराच्या ठाई उल्लास पावेल आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणामुळे हर्ष करील। माझी सर्व हाडे म्हणतील, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? तू दीनास त्याच्याहून बलिष्ठ असणाऱ्यापासून सोडवितोस, तू दीनास व कंगालास त्याला लुटणाऱ्यापासून सोडवितोस। द्रोह करणारे साक्षीदार पुढे येतात आणि जे मला ठाऊक नाही त्याविषयी मला विचारितात। मी केलेल्या बऱ्याची फेड ते वाईटाने करितात। माझा जीव निराधार झाला आहे, मी तर त्यांच्या आजारात गोणताटे नेसत असे। मी उपास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली। तो जणू काय माझा मित्र माझा भाऊ आहे असे समजून मी त्यांच्याशी वागलो। आईसाठी शोक करणाऱ्यासारखा सुतकी पेहरावाने मी मान खाली घालून हिंडलो। मी लंगडलो तेव्हा त्यांना आनंद झाला, ते एकत्र जमले। ते अधम मला नकळत माझ्याविरुद्ध एकत्र जमले, त्यांनी माझी निंदा एकसारखी चालविली। जेवणाला नावे ठेवणाऱ्या अधर्म्यांप्रमाणे त्यांनी माझ्यावर दात ओठ खाल्ले। हे प्रभू, कोठवर पाहत राहशील? त्यांनी योजलेल्या अरिष्टापासून माझा जीव तसाच तरुण सिंहापासून माझा प्राण सोडीव। मोठ्या मंडळीत मी तुझे उपकार स्मरण करीन, बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन। माझे वैरी माझ्याविषयी खोडसाळपणाने हर्ष न करोत, विनाकारण माझा द्वेष करणारे डोळे न मिचकावोत। कारण त्यांचे बोलणे सलोख्याचे नाही, देशात शांततेने राहणाऱ्यांविरुद्ध ते मसलती करीतात। माझ्यापुढे तोंड विचकून ते म्हणाले, आहाहा आहाहा, आता आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे। हे परमेश्वरा, तूही पाहिले आहेस, उगा राहू नको। हे प्रभू, माझ्यापासून दूर राहू नको। हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्याय निवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून उठ, जागृत हो। हे परमेश्वरा, माझ्या देवा, आपल्या नीतीने माझा न्याय निवाडा कर, ते माझ्याविरुद्ध हर्ष न करोत। अहाहा, आमच्या मनासारखे झाले असे ते आपल्या मनात न म्हणोत, आम्ही त्याला गिळून टाकिले असे ते न म्हणोत। माझ्या अहितामुळे आनंद करणारे सर्व एकदम लज्जित व फजित होवोत, माझ्यापुढे तोरा मिरविणारे लज्जा व फजिती ह्यांनी व्याप्त होवोत। माझ्या न्यायपक्षाला अनुकूल असणारे उत्साह व हर्ष पावोत, आपल्या सेवकाच्या कल्याणाने आनंद पावणाऱ्या परमेश्वराचे गौरव होवो असे ते सतत म्हणोत। माझी जीभ तुझी न्यायपरायणता गुणगुणत राहील व तुझे स्तवन दिवसभर करील।